राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आमदार आमच्या पक्षाचे नेते माननीय प्रकाशदादा सोळंकी यांची आणि आम्हा सर्वांची चर्चा झालेली आहे. काल परवापासून प्रसारमाध्यमातून त्यांच्या नाराजीची चर्चा समोर आलेली होती, परंतु त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना आज आम्ही मुंबईला पाचारण केलं. आमची चर्चा झालेली आहे, ती चर्चा त्याच्याबद्दलचा निष्कर्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक मोठं कुटुंब आहे, या कुटुंबातील प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान ठेवणं, प्रत्येकाला योग्य त्या जबाबदारीनं काम करण्याची संधी देणं ही आमच्या पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेब यांची कायमची भूमिका राहिलेली आहे. आणि त्यामुळं आम्ही जी चर्चा केली त्यातून माननीय प्रकाशदादा यांचं पूर्ण समाधान झालेलं आहे. त्यांच्याशी माननीय पवारसाहेब, अजितदादा, मी स्वतः, धनंजय मुंडे आणि आमचे जिल्हाध्यक्ष बीडचे आम्ही सगळ्यांनी चर्चा केलेली आहे. आणि आता हा या प्रश्नावर पडदा पडलेला आहे. त्यांची काय नाराजी काय होती त्यांची, ते बोलतील. परवाच्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. माझी ही चौथी टर्म आहे, त्यामुळं पक्षाने मला न्याय द्यावा अशी माझी भूमिका होती. थोडीफार नाराजी त्याच्यातून झाली होती आणि दोन दिवसांमध्ये एक सर्व परिस्थितीला, राजकीय परिस्थितीचा विचार करून मी या निष्कर्षाप्रत आलो होतो की आपल्याला आता राजकारणातून निवृत्ती घ्यायची आणि आमदारकीचा राजीनामा द्यायचा. परंतु कालपासून माझ्या मतदारसंघातले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी माझ्याकडे आले, त्यांनी याबाबत घाईगर्दीनं तुम्ही निर्णय घेऊ नका असं मला सांगितलं. आणि आज आदरणीय जयंतराव पाटील साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील किंवा धनंजय मुंडे साहेब असतील यांनी या ठिकाणी बराच वेळ, आम्ही जवळजवळ 2-2.5 तास चर्चा केली आणि त्याच्यातून, त्या चर्चेतून माझं समाधान झालेलं आहे. आणि म्हणून राजीनामा न देण्याच्या बाबतीत मी निर्णय घेतलेला आहे. आदरणीय पवारसाहेबांचं आणि माझं सुद्धा फोनवरती बोलणं झालेलं आहे आणि त्यांच्या आदेशानुसार मी माझा राजीनामा मागे घेतो. काय चर्चा काय झाली पवारसाहेबांबरोबर, आश्वासन काय मिळालं? नाही, आश्वासनाचा मुद्दा नाही. मी पहिल्यांदा सांगितलं होतं पक्षाला की मला कुठलंही मंत्रिपद किंवा ह्याच्या बाबतीत मला काही नकोय, मला तुम्ही सन्मानाने काम करण्याची संधी द्या, ते पक्षाने मान्य केलं. काय जबाबदारी देणार आहे आता? स्वतः प्रकाशरावांनी, आमचे प्रांताध्यक्ष जयंतरावांनी सांगितलं तीच गोष्ट आहे. शेवटी मंत्रिमंडळाचा विस्तार होतो, त्यावेळेस प्रत्येकाला वाटत असतं आपल्याला संधी त्या ठिकाणी मिळावी, आणि त्याच्यामुळे त्यांचे जे काही मनामध्ये भावना होत्या त्या काही कुठल्या चुकीच्या होत्या असं समजण्याचं काही कारण नाही. आणि एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब म्हणून आणि कुटुंबाचे प्रमुख या नात्याने पवारसाहेब हे सगळं कामकाज बघत असतात आणि तशा पद्धतीनं ही सगळी चर्चा झाली. आज वर्षाचा शेवट आहे, 2019 शेवट या निमित्तानं चांगला झाला आणि उद्याच नवीन वर्ष सुरू होत आहे. नवीन वर्षाची सुरुवात देखील ह्या निमित्तानं चांगली होतीये आणि ते वर्ष सर्व जनतेला सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारची मी हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना देतो. आणि ज्यावेळेस चर्चा होती ही घरातली चर्चा आहे, घरातली चर्चा काही सगळीकडं सांगत वेशीवर टांगायची नसते आणि त्याच्यामुळं वडील किच्या नात्याने साहेबांनी 4 गोष्टी सांगितल्या. कधी कधी आम्ही लोक काही हट्ट करत असतो, परंतु तो हट्ट कुठपर्यंत, एखादी गोष्ट तुटेपर्यंत आणायची काय कुठपर्यंत आणायची याला मर्यादा असतात आणि त्या पद्धतीनं एक सकारात्मक दृष्टिकोन प्रकाशरावांनी या ठिकाणी घेतला आणि हा विषय आता संपलेला. खातेवाटप झालेलं आहे, मुख्यमंत्री आणि 6 मंत्री आज खातेवाटप होऊन काम करतायत आणि बाकीचं खातेवाटप आमच्या पक्षात, आमच्या आघाडीमधले एक काँग्रेस पक्ष दिल्लीला गेलेले आहेत. माझं मागाशी बाळासाहेब थोरात यांशी बोलणं झालंय, त्यांचं तिथं वरिष्ठांशी चर्चा झालेली आहे, ती वरिष्ठांशी चर्चा करून बाळासाहेब निघालेले आहेत. बाळासाहेब आज वेळेमध्ये पोहोचले मुंबईमध्ये, तर आमचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब आणि उद्धवजी हे तिघं बसून त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचं वाटप, बाकीच्या मंत्र्यांना जे काल 36 मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांचा समावेश झालेला
त्यांनाही कुठले कुठले खाते, कुठल्या कुठल्या फ्लोअरवर त्यांचं ऑफिस, कुठलं कुठलं त्यांना जे घर द्यावं लागतं सरकारी ते, असं सगळ्याची आखणी चाललेली आहे. त्याच्यामध्ये ती सिनियरिटीप्रमाणे साधारण दिलं जाणार आहे, म्हणजे विशेषतः ऑफिस आणि घराच्या बाबतीमध्ये. आणि लवकरच मुख्यमंत्री एकदा त्याला फायनल करून त्याचा अध्यादेश निघालेला खातेवाटपाचा आपल्याला पाहायला मिळेल. गृहमंत्री कोण होणार ते आता उद्धव ठाकरे साहेब ठरवणार आहे. दादा, सावळ माळावर जे दालन आहे उपमुख्यमंत्री पदाचं, त्या दालनात तुम्ही जाणार आहात का? कारण अशी चर्चा आहे की दालन स्वीकारायला कोणी. उपमुख्यमंत्र्याचं दालन असं सहाव्या मजल्यावर नव्हतंच, कारण गेले 5 वर्ष या राज्याला उपमुख्यमंत्री पद नव्हतं. त्याच्यामुळे असणाऱ्या दालनाचे सगळे छोटे छोटे भाग करण्यात आलेले आहेत. आता छोट्या छोट्या भागातनं कुठलं मोठं दालन घ्यायचं ते मी ठरवलेलं आहे आणि तशा सूचना दिलेल्या आहेत. तर मी माझं दालन चीफ सेक्रेटरींचं कार्यालय त्याच्यासमोर सीताराम कुंटे बसायचे, तिथं मी दालन उपमुख्यमंत्री म्हणून करतोय, जेणेकरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, चीफ सेक्रेटरी असं तिघही 6व्या मजल्यावर होतील. एका बाजूला मुख्यमंत्री, एका बाजूला उपमुख्यमंत्री, मध्ये चीफ सेक्रेटरी, म्हणजे बरोबर कात्रीमध्ये सापडून काम होतील. चला, धन्यवाद. तर स्वतः प्रकाश सोळंके, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे, कुठलीही नाराजी नाही. पवार थोरात आणि मुख्यमंत्री आता पुढं खातेवाटपावरती चर्चा करतील, त्या चर्चेनंतर खातेवाटप होईल अशा पद्धतीची माहिती आहे. अजित पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तशी माहिती दिली. काँग्रेसनं आता आपल्या वरिष्ठांशी चर्चेला सुरुवात केलेली आहे, ती झाल्यानंतर पुढचं काय ते आम्ही जाहीर करू असं अजित पवार म्हणतात. तर प्रकाश सोळंकेंची नाराजी दूर झालेली आहे असं स्वतः सोळंकेंनी आणि इतर मंडळींनी देखील सांगितलं. राष्ट्रवादी हे एक कुटुंब आहे, कुटुंबात शरद पवार साहेब हे ज्येष्ठ म्हणून आम्हाला जो काही सल्ला देतात तो आम्ही मानतो, आणि त्यांनी प्रकाश सोळंकेंची नाराजी दूर केल्याचं ते म्हणाले.